शेतीविषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. देशातील बाजारात सध्या सोयाबीनचे भाव स्थिर आहेत. सोयाबीनला मागील 2 महिन्यांपासून हा भाव मिळतोय, यामुळे शेतकऱ्यांचा मोठा हिरमोड झालाय. सध्या अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीनचा स्टॉक आहे. हे शेतकरी दरवाढीची वाट पाहतायत, मात्र बाजारात त्यांना अपेक्षित दर पातळी दिसत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झालाय. मग मे महिन्यात सोयाबीनचे दर दबावात का आहेत, सध्या सोयाबीनला काय भाव मिळतोय, याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे. नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रोवन. तर गेल्या हंगामात सोयाबीनला चांगला भाव मिळाला होता. मार्चनंतर सोयाबीनच्या दरात मोठी वाढ होत गेली. मार्चनंतरच्या काळात सोयाबीनला सरासरी 7,000 रुपयांचा भाव मिळाला होता. यंदाही सोयाबीनला याच दरम्यान भाव मिळेल अशी आशा होती, त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची टप्प्याटप्प्यानं विक्री सुरू केली. सोयाबीन आवक्याचा दबाव बाजारावर येऊ दिला नव्हता, पण मार्चमध्ये सोयाबीन दरानं 5,000चा टप्पा गाठला होता. तेव्हापासून दरात काहीसे चढउतार सुरू झाले, पण वाढलेल्या पातळीवर दर टिकले नाहीत. भारताच्या सोयाबीनचे दर सोयाबीन निर्यातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. यंदा निर्यातही चांगली झाली, पण मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव कमी होऊन सोयाबीन स्वस्त झालं, त्यामुळे या पुढील काळात सोयाबीन निर्यातीला फारसा वाव नसल्याचं निर्यातदार सांगतायत. यंदा महत्त्वाच्या सोयाबीन निर्यातदार देशात म्हणजे अर्जेंटिनात सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली आहे, पण ब्राझीलमध्ये उत्पादन वाढले. ब्राझीलच्या उत्पादनाने अर्जेंटिनातील उत्पादन घटीने निर्माण झालेली पोकळी भरून काढली आहे. आता ब्राझीलमधील सोयाबीन काढणी 96% पोहोचली आहे. ब्राझीलचं उत्पादन यंदा 1,530 लाख टनांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. काढणीही आता पूर्ण होत असल्यानं बाजारात पुरवठा वाढला आहे. ब्राझीलमधून मोठ्या प्रमाणात सोयाबीन आंतरराष्ट्रीय बाजारात येत असतं. चीन सध्या ब्राझीलच्या सोयाबीनचा सर्वात मोठा खरीददार ठरतोय. ब्राझीलच्या सोयाबीनचा आंतरराष्ट्रीय बाजारावर परिणाम जाणवतोय. ब्राझीलचं सोयाबीन बाजारात आल्यानंतर दरात नरमाई आली होती. अमेरिकेत यंदा पाऊसमान चांगलं राहण्याचा अंदाज आहे. गेल्या हंगामात अमेरिकेत अनेक भागात पाऊस कमी झाला होता, याचा परिणाम सोयाबीन उत्पादनावर झाला होता. अमेरिकेचं उत्पादन कमी झालं होतं, पण यंदा अमेरिकेत सोयाबीन पेरणी वाढण्याचा अंदाज आहे. तसा अहवाल अमेरिकेच्या कृषी विभागानं म्हणजे USDA ने जाहीर केलाय. अमेरिकेत सोयाबीन पेरणी वाढण्याचा अंदाज असल्याचाही परिणाम बाजारावर जाणवतोय, असं जाणकारांनी सांगितलंय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव कमी झाले, त्यामुळे भारतातून सोयाबीन निर्यात पुढील काळात कमी होऊ शकते. त्यामुळे सोयाबीनचे दर देशातील मागणीवरच अवलंबून असतील. सध्याचा सोयाबीनचा भाव टिकून राहू शकतो, तर पुढील काळात दरात काहीसे चढउतार दिसू शकतात. सोयाबीनचे भाव टिकून राहतील. सोयाबीनला 5,000चा बेस आहे. दरात काही काळ मर्यादित तेजीही दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या.